ज्यावेळी पाऊस संपण्याचा कालावधी असतो त्यावेळी साथीचे रोग हे डोकं वर काढतात, डासांच्या मार्फत हे रोग पसरतात. अशा वेळी रोगराई पासून आपल्या कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी अगदी साधे सोपे आणि स्वस्त असे उपाय आयुर्वेदात आहेत. हे सगळ्यांनाच परवडणारे असे उपाय आहेत. आयुर्वेदाचा कोणावरच कोणताही विपरीत परिणाम होत नाही. आरोग्य सांभाळण्याचे व रोगराई पासून बचावाचे कार्य आयुर्वेद प्राचीन काळापासून करत आले आहे. सध्या सगळीकडे डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांची साथ सुरू असल्याचे दृश्य आहे. हे आजार डासांच्या माध्यमातून पसरतात, त्यामुळे डासांना दूर ठेवण्यासाठी अगदी साधा सोपा असा उपाय आपण आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विजया क्षीरसागर यांच्याकडून जाणून घेऊयात. हॅलो फ्रेंड्स, नेक्स्ट जनरेशन न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या वातावरणात काही बदल झालेले आपल्याला दिसत आहेत, त्यामुळेच साथीचे आजारही जसं की डेंग्यू मलेरिया यांनी चांगलंच डोकं वर काढलेलं आहे. मुख्यतः डासांमुळे निर्माण होणारे हे आजार आपण कसे दूर करू शकतो यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय चांगले उपाय सांगितलेले आहेत. त्यापैकीच एक उपाय मी आज तुम्हाला इथं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. आपल्या घरामध्ये दररोज आपण देवाची आरती करतो, त्यासाठी लागणारा कापूर आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे त्याचं. तोच कापूर आणि नीम तेल म्हणजेच कडुनिंबाचं तेल वापरून एक छान मिश्रण करू शकतो. कापूर हा कापूर आयुर्वेदिक कापूर आपण जर घेतला तर त्या कापराच्या 5 ते 6 वड्या घ्यायच्या. आपण इथं करूयात, या कापराच्या 5 ते 6 वड्या घ्यायच्या आहेत. खरं तर सर्दीमध्येही सर्दी झाल्यानंतर कापराची वडी तोडून ती हातावर जर चोळली आणि त्याचा जरी वास घेतला तरी त्यांनी सर्दी आपली नाहीशी होते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा कापूर पूर्ण असा बारीक करायचा आहे, त्याचा चुरा करायचा आहे. अशा साधारण 5 ते 6 वड्या कापराच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचा चांगला चुरा करायचा. त्याचबरोबर कडुनिंब, कडुनिंब खरं तर अनेक कडुनिंबाची नुसती पानच नाही तर त्याचा रसही शरीरासाठी खूपच चांगला आहे. हे कडुनिंबाचं तेल बाजारात सहज उपलब्ध असतं आणि खरं तर अतिशय स्वस्त आणि सोपा उपाय आहे हा. हे कडुनिंबाचं तेल थोडंसं यामध्ये घेऊन पूर्ण एकजीव करायचं, त्यामध्ये कापूर पूर्ण मिसळला गेला पाहिजे. तुम्ही बघू शकता पूर्ण कापूर ह्याच्यात मिसळलेला आहे आणि एकजीव झालेला आहे. आपल्या घरामध्ये आपण अनेकदा मॉस्किटो रिपेलंट कायम लावतो डास पळवून लावण्यासाठी, तर त्यासाठीच असं एक रिकामी डबी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मिश्रण भरायचं आहे. आपण हे काढूयात. ही रिकामी डबी आहे आणि याच्यामध्ये आता हे मिश्रण पूर्ण ओतूयात. आणि ह्यामध्ये आता पूर्ण भरेस्तवर हे आपण कडुनिंबाचं तेल घालूया. मुख्य म्हणजे यामध्ये कापूर पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे आणि जसं आपण मॉस्किटो रिपेलंट लावतो त्याच्याऐवजी एक छान आयुर्वेदिक कुठलाही साईड इफेक्ट नाही असं हे मिश्रण तयार आहे. आता तुम्ही हे मॉस्किटो रिपेलंट म्हणून घरामध्ये लावू शकता. आत्ताच आपण बघितलं कापूर आणि नीम तेल यापासून बनवलेलं मिश्रण जे डासांपासून संरक्षण करतं याचा आयुर्वेदामध्ये खरंच काय महत्त्व सांगितलं आहे आणि त्याचा काय उपयोग होतो हे आपण जाणून घेऊयात आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विजया क्षीरसागर यांच्याकडनं. पावसाची सुरुवात जेव्हा पाऊस थोडासा ओसरणीवर असतो, जेव्हा पाऊस संपायची वेळ आलेली असते, त्यावेळी हे साथीच्या आजाराचे रोग डोकं वर काढत असतात.
डासांची पैदासी जास्त प्रमाणात होत असते जिथे जिथे पाणी साठलेलं असते तिथे, आणि त्यामुळे मग ह्या डासांचा पासून जर आपण आपला बचाव केला तरच ह्या साथीच्या आजारांना आपण आळा घालू शकतो. मग त्यासाठी काय करू शकतो, तर आयुर्वेदामध्ये खूप सोपे आणि छान उपाय सांगितलेले आहेत. त्यामधली सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा म्हणता येईल की जी आपण लहानपणापासून आपल्या आजीनेही आपल्याला सांगितलेली असते की अरे घरात धूर करा, मग गोवऱ्यांचा धूर करा, किंवा मग एखादं धूप जाळा, किंवा मग तुम्ही लोगांसारखे धूप जाळू शकता की ज्याच्यामुळे धूर होतो आणि ह्या धुरामुळे हे डास सगळे बाहेर निघून जातात. याबरोबरच असं काही आहे की जे आपण त्वचेवर लावू शकतो की ते डास आपल्याला चावू नयेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी म्हणून सांगितलं जातं जे ते म्हणजे निंब. याच्यामध्ये आपण कडुनिंब हे महत्त्वाचं आहे. कडुनिंब हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कडुनिंबाचे खूप सारे गुणधर्म आहेत. त्याच्या अगदी पानांपासून ते मुळापर्यंत त्याच्या सालीचा उपयोग, पानांचा उपयोग, फळांचा उपयोग, बियांचा उपयोग, सगळ्याचाच उपयोग आपण करतो. आणि हे नुसतं जाळण्यापेक्षा ह्याच्या जर तेलाच्या स्वरूपामध्ये जर आपण याचा उपयोग करून घेतला तर तो अधिक फायद्याचा होतो की हे तेल आपण त्वचेवर लावू शकतो. पण प्रश्न असा येतो की ह्या तेलाला जर त्वचेवर लावलं तर त्याचा एक कडू असा वास येतो. नावच त्याचा कडुनिंब आहे आणि हा कडू वास हा आपल्याला सहन होत नाही. मग ह्याला पर्याय काय असू शकतो, तर याला पर्याय म्हणजे हेच कडुनिंब आपण ज्वलनशील द्रव्यांबरोबर मिक्स करून त्याचा जर वाफारा किंवा धूर हे घरामध्ये पसरवला तर ह्या डासांपासून आपल्याला चांगल्या प्रकारे मुक्ती मिळू शकते. आणि मग ह्याच्यासाठी जर कडुनिंबामध्ये आपण काय मिक्स करू की ज्याच्यानं ते ज्वलनशील पण बनेल आणि त्याचा वासही कमी होईल आणि त्याचे गुणधर्मही वाढतील, तर असं द्रव्य म्हणजे भीमसेनी कापूर. कापूर हा आपण सगळेजण वापरतो, देवासाठी वापरतो. कापराचे गुणधर्मही खूप चांगले आहेत. तो जंतुनाशक आहे, तो कीटकनाशक आहे, त्याचं उडनशील ऑइल्स द्रव्य त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे तो जास्त काळ एका ठिकाणी टिकून राहत नाही आणि निघून जातो, हवेमध्ये पसरतो तो सगळीकडे. आणि हेच तर आपल्याला डासांना घालवण्यासाठी पाहिजे असतं. आणि हाच भीमसेनी कापूर आपण तेलामध्ये, निंब तेलामध्ये एकत्र करून समजा मॉस्किटो रिपेलंटमध्ये घालून जर तो गुड नाईटसारख्या घरामध्ये पसरवला तर डासांपासून मुक्ती लगेचच मिळू शकते. निंब हा माहिती असेल, निंबाला इंटरनॅशनल पेटंट आहे. निंब हे इतकं उपयुक्त आहे की त्याचा कधीच गर्भिणीपासून आपण लहान बाळांना, अगदी जन्मलेल्या बाळालाही निंबाच्या, कडुनिंबाच्या झाडावरचा मध चाटायला देतो जन्मतः. म्हणजे तो किती औषधी आहे. आणि तो जर लहान नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जर काही वाईट परिणाम घडवून आणत नाही तर तो कोणावरही आणत नाही. आणि म्हणून आपण निंब वापरतो. निंबासारखेच आपण आणखीन काही वेगळं वापरू शकतो, तर धूप करू शकतो. धूप हा मग कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो की तुम्ही अगदी निंब तेलामध्ये पाणी आणि कापूर मिक्स करा आणि तो जर तुम्ही एका भांड्यामध्ये निखारे घेऊन त्यात टाकला तो जो धूर होतो त्या धुरानेही डास पळून जातात. तर हा तर अगदीच साधा आणि सोपा उपाय आहे. आत्ताच आपण बघितलं डासांपासून संरक्षण मिळवण्याचा घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय. जरूर करून बघा. धन्यवाद.